हरिओम, मी मिलन वीरा वालावलकर, ओरस उपासना केंद्र सिंधुदुर्ग। मी बापू परिवारात आल्यावर मला जवळजवळ 15 वर्ष झाली। मी आता माझा दुसरा अनुभव सांगते। आमच्याजवळ एक म्हणजे माझं लग्न झाल्यावर जवळजवळ 20 वर्ष झाली। त्याच्या आधी आमच्याकडे एक असं माडाचं झाड होतं, म्हणजे माझ्या सासरी ते झाड जवळजवळ 20 वर्ष लागत नव्हतं। कोणी सांगितलं की त्याला जरा ग्रहणामध्ये हे करायचं, जोडायचं किंवा आणि काही चपलं बांधायची, असे खूप प्रकार आम्ही केले आणि बघितलं, तर काही त्याच्यावर परिणाम झाला नाही। आणि नंतर मग मी बापू परिवारात आल्यानंतर मी कृपासिंधू चालू केला, कृपासिंधू चालू केला आणि त्यात बापूने दिलेलं की तुमचं जर कोणतं झाड वगैरे लागत नसेल तर तुम्ही मोठ्या आईला सांगा आणि त्याला उदी घाला, बघा 108% तुमचं झाड ते धरेल। मग ते मी कृपासिंधू मध्ये वाचलं आणि त्याप्रमाणे मी उदी घातली आणि बापूला सांगितलं, बापू तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उदी घातली आहे झाडाला, आता ते काय करायचं आहे ते तुम्ही बघा। जर हे झाड खरोखर जर तुम्ही सांगितलं हे सत्य असेल तर मी झाड धरेल, असं करून मी त्याला उदी घातली। आणि 3 महिने झाले आणि 3 महिन्यातच ते झाड जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधी 20 वर्ष आणि नंतर लग्न झाल्यानंतर 20 वर्षाने म्हणजे 40 ते 45 वर्षाने तो माड तिसऱ्या वर्षी उदी घातल्यानंतर त्याला फळं आली। म्हणजे आपण म्हणतो की कृपासिंधू हा नुसता अनुभवासाठी किंवा वाचण्यासाठी असं नाही आहे, त्यात आपण काहीतरी घेऊ शकतो। जास्तीत जास्त लोकांनी कृपासिंधू घेऊन आपलं जर आपलं काय अडीअडचणी असतील किंवा संकट असतील ती त्यात आपल्याला त्याच्या पर्याय किंवा उत्तर मिळतं। त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त कृपासिंधू घेऊन बापूंचा आपण आपल्या पर्यंत कसा बापू किंवा लोकांपर्यंत बापू कसा पोहोचेल हे आम्ही करू शकतो। श्रीराम अंबज्ञ नाथ सविता।